पेठ तालुक्यातील वीज वितरण बोंगळ कारभाराबाबत आज सर्व तालुक्यातील शेतकरी वर्ग वाढीव बिले तसेच गजलेले पोलांची नवीन मागणी तसेच हनुमानपाडा येथील ट्रान्सफॉर्मर तसेच अशा भरपूर समस्यांबाबत आज इंजिनियर गणेश भाऊ गवळी यांच्या नेतृत्वाखाली आज वीज वितरण कंपनीला जाब विचारण्यासाठी सर्व शेतकरी वर्ग वीज वितरण विभाग यांना भेट देऊन येथील सहाय्यक अभियंता मान्य ठेपणे साहेब यांना निवेदन देण्यात आले व अभियंता साहेबांनी सर्व शेतकऱ्यांना आश्वासन दिले की सर्व प्रकरण पडताळणी करून वाढीव आलेले बिले माफ करण्यात येतील व ही मागणी येणाऱ्या दिवसात सर्व शेतकऱ्यांची वाढीव बिलांची पडताळणी करून वाढीव बिले माफ करण्यात यावी तसेच तालुक्यातील जीर्ण झालेले जुने पोल नवीन टाकण्यात यावे तसेच इतर समस्या येणाऱ्या 10 दिवसात मार्गी लावाव्यात अन्यथा तालुक्यातील सर्व शेतकरी वर्गांना एकत्र करून वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल याची दक्षता प्रशासनाने घ्यावी। या प्रसंगी तालुका सरचिटणीस अंकुश चौधरी तसेच तालुका संपर्क प्रमुख सीताराम कांबळी युवा संपर्क प्रमुख राहुल मानभाव तसेच सामाजिक कार्यकर्ते हिरामन राऊत सामाजिक कार्यकर्ते विजय देशमुख छगन भसरे तसेच सचिन दरोडे पिंटू निबारे तसेच देवीदास दरोडे कृष्णा भांगरे एकनाथ दरोडे रघुनाथ खेत्री जगन दरोडे महादू मिरके तुळशीराम गालड तसेच देवराम दरोडे गणपत जोगरे जयराम कोदी आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। प्रबंध भूमीसाठी गणेश सातपुते पेठ गवळी। महाराष्ट्र राज्य युवा कार्याध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद पेठ तालुक्यातील पेठ तालुका हा 100% आदिवासी तालुका असून ह्या तालुक्यामध्ये अतिदुर्गम तालुका असून ह्या तालुक्यामध्ये आज कितीक अशी गावं आहे का तिथे 24 तास लाईट नसते आणि ह्या 24 तास लाईट नसतानासुद्धा या तालुक्यातील या ग्रामीण शेतकऱ्यांना आज एवढं वाढीव बिल आलेलं आहे। 1-12 हजाराचे 9-9 हजाराचे अशी वाढीव बिल आलेले आहे। तर एक सामान्य शेतकऱ्याच्या घरामध्ये एक बल्ब सोडून काहीही घोर फसवणूक झालेली आहे आणि शासनाकडून वीज वितरण बोर्डाकडून यांना 12-12 हजाराची बिले देण्यात आलेली आहे। आज खरं पाहिलं तर ह्या परिसरातील ट्रान्सफॉर्मरची मागणी एक महिना जवळपास ट्रान्सफॉर्मर बिघडलेला असताना सुद्धा ह्या हनुमानपाडा भुवन ह्या परिसरामध्ये यांना 12-12 हजाराची बिले आली कशी। जर यांच्याकडे एक महिना जर लाईटच नव्हती ट्रान्सफॉर्मरच नव्हते तर यांच्याकडे 12-12 हजाराची 10-10 हजाराची बिलं कशी देण्यात आली। हा वीज वितरण विभागाचा हा भोंगळ कारभार याकडे दिसत आहे आणि यांनी या ग्रामपंचायतीचा ठराव देऊन आज जवळपास जानेवारीच्या महिन्यामध्ये देऊन आज एवढे महिने उलटून गेले तर ह्या ग्रामसभेचा ठरावसुद्धा याकडे दुर्लक्ष करण्यात आले। कित्येक पोलं ही नादुरुस्त आहेत। 1982 ची ही वीज वितरणाची जी ही लाईन टाकण्यात आली आहे। आज ह्या आदिवासी भागात कोणत्याही आमदार खासदाराचं लक्ष नाही, इकडे कोणत्याही मंत्र्याचं लक्ष नाही आणि ही 1982 ची जी वीज वितरण टाकलेली लाईन आहे ही तशीच आहे। आज याची कित्येक पोलं ही सडकी झालेली आहे। याकडे प्रशासनाचं लक्ष नाही, कोणाचं वीज वितरणचं लक्ष नाही। आज एखाद्या पोलात एखादा पडले तर एखाद्या कमी जास्त होऊ शकतं, एखाद्याचं काही होऊ शकतं, याकडे लक्ष दिले पाहिजे। या ग्रामस्थांची आज यांनी महिन्याभरापासून चक्रा मारत आहे पण यांचा कोणत्या पोलाची मागणी होत नाही, पूर्ण यांच्या गावातील ट्रान्सफॉर्मर वाढीव पाहिजे याची मागणी होत नाही असा हा भोंगळ कारभार हा पेठ वीज वितरण बोर्डाचा चालला आहे। तर यांना आम्ही 10 दिवसाची मुदत दिली आहे ह्या सगळ्या वाढीव वीज बिलाबाबत यांनी पडताळणी करावी आणि ह्या शेतकऱ्यांची वीज बिले कशी माफ करण्यात येईल हे त्यांनी बघावे। अन्यथा या सर्व शेतकऱ्यांना आदिवासी शेतकऱ्यांना या तालुक्यातील ज्यांची वाढीव बिलं आलेली आहे यांना न्याय मिळाला नाही तर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे ह्या वीज वितरण बोर्डावर मोठ्या प्रकारे आंदोलन करण्यात येईल याची दक्षता कार्यकारी अभियंता वीज वितरण बोर्ड सहाय्यक अभियंता यांनी लक्षात घ्यावे। आणि हा इशारा नसून हा शेतकऱ्यांचा इथे आवाज आहे आणि हा आवाज कोणी दाबण्याचा प्रयत्न केला तर तो आम्ही कधीही सहन करणार नाही। तरी ह्या शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत संघटना कधीही मागे फिरणार नाही याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर या सर्व शेतकऱ्यांना न्याय देऊन वीज बिले माफ करावी। माझे नाव प्रकाश पांडे दरवडे, राहणार हनुमंतपाडा पोस्ट ऑफ 1 तालुका पेठ जिल्हा नाशिक। आम्ही वेळोवेळी विद्युत केंद्राकडे मागण्या केल्या, लाईट बिल आम्हाला वाढून येतं, ट्रान्सफॉर्मरच्या मागण्या केल्या, त्यांनी आमच्या मागण्या न पुरे करता कोणतंही प्रशासन दखल न घेता वेळोवेळी येऊन आम्हाला काहीतरी खोटे आश्वासने देऊन त्यांनी आम्हाला अतिदुर्गम भाग असूनही वेळोवेळी त्यांनी आम्हाला कोणतीही सेवा न देता वाढीव
आम्हाला एका माणसाला 8-8, 9-9 हजार वाढीव बिल येऊ राहिले तरी याच्यावर दखल घेतली पाहिजे प्रशासनाने. राधाराम दिंडे, मुक्काम पोस्ट हनुमंतपाडा. आणि इथं आम्ही काय सदस्य मेंबर वगैरे काहीच नाही, परंतु आम्हाला आमची मंडळी सगळी काही अंधारात असल्यामुळं 4 महिने लॉकडाऊन झाल्यामुळं 4 आम्ही DPO बदलल्या, तरी तिथं काय प्रॉब्लेम होता तो आम्हाला कळला नाही. त्यांनी सांगितलं आम्ही इंजिनियर पाठवतोय, तरी त्यांना तो फॉल्ट काय मिळाला नाही. परंतु आम्ही त्यांनी सांगितलं 63 ट्रान्सफॉर्मर मिळण्याबाबत आम्ही आमच्याकडे 18 ग्रामसेवकांनी मागून तात्काळ आम्ही इथं त्यांना दाखल केला. त्याच्यावर आता जवळजवळ तो 17-1 ह्या तारखेला आम्ही दिल्या. त्याच्यावर आता 2-2.5 महिने निघून गेले, काय त्यांनी आम्ही इथं येऊन विचारायचो. तर आम्ही ते साहेब आल्यानंतर आम्हाला तू सदस्य आहेस का, मेंबर आहेस का, कोणीच नाही. पण आम्ही आमची मंडळी अंधारात बसू नये किंवा राहू नये त्यासाठी आम्हाला सुद्धा काळजी आहे. आमची लहान मुलांना मुलं आहेत, लहानले बालकं जरा जनावर काय कारण त्या ठिकाणी भरपूर काही अडचणी आहेत. तर उजेड नसल्यामुळं सगळ्याच काही गोष्टी, रात्री एखाद्याला संडास लागली, एखादा पेशंट आला, कुठल्याही गोष्टी अडचणीत तो माणूस येऊ शकतो. तर त्यासाठी आम्ही आमच्या गावामध्ये चांगल्या सुखसुविधा प्राप्त होण्यासाठी आम्ही मंत्र्यांना किंवा पुढाऱ्यांना सांगू, पण तेही काही करत नाही. त्यासाठी आम्ही एवढे येऊन आम्ही त्यांच्याशी दखल करतो, पण साहेब काय त्यांच्यावर काही पाठपुरावा नाही. आता हे माझ्याकडं 2 महिन्यापासून माझ्या बॅगमध्ये हे ओशी पडलेलं आहे त्यांचं, तर आम्हाला त्यांनी आम्ही लवकरात लवकर देऊ त्यांना. तर मी कोणी नसताना पण मी ते माझ्यासोबत बॅगमध्येच राहते. मी आता ते दाखवलो तर त्यांच्यावरची आणि साहेबांनी किंवा यांच्या वीज बोर्डाच्या लोकांनी लवकरात लवकर त्यांनी मागणी करून आम्ही ते आमचं पाठपुरावा करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.